शोमध्ये आपले स्वागत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्सने शनिवारी होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये इस्रायलीशी जोडलेले मालवाहू जहाज ताब्यात घेतले, असे इराणच्या सरकारी आनान न्यूज एजन्सीने वृत्त दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इराणने इस्रायलवर उशिराऐवजी लवकर हल्ला करावा अशी त्यांची अपेक्षा असताना हे पाऊल पुढे आले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे जहाज जप्त करण्यात आले आहे. अलीकडच्या आठवड्यात इराणने होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. तेल टँकरसाठी एक महत्वाची शिपिंग लेन आहे. अमेरिकेने इराणला अशी कोणतीही कारवाई न करण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलशी जोडलेले मालवाहू जहाज आंतरराष्ट्रीय पाण्यात जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने अद्याप जहाज किंवा त्याच्या क्रूबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. जहाज जप्त करणे ही एक गंभीर घटना आहे, ज्यामुळे इराण आणि पश्चिम यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो. इराणचे जहाज किंवा त्याच्या क्रूचे हेतू काय आहेत हे स्पष्ट नाही. अमेरिकेने इराणला जहाज आणि त्यातील कर्मचारी तात्काळ सोडण्याचे आवाहन केले आहे.